कोल्हापूर जिल्ह्यात ऊसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा वेळी पांढऱ्या माशीची माहिती कशी घ्यावी आणि त्यावर काय फवारणी करायची याची माहिती घेऊयात कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे डॉक्टर पांडुरंग मोहिते यांच्याकडून. पांढरी माशी ऊसावर जी कोळी ग्रोथ पानं आहेत त्याच्यावर आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येते. पानाच्या खालच्या बाजूला असते. नर मादी अंडी घालते. पिवळ्या रंगाची अंडी असतात. अंडी एका सरळ रेषेमध्ये असतात. ही अंडी सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवस जसं हवामान असेल तर जर तापमान जास्त असेल तर 5व्या किंवा 7व्या दिवशीसुद्धा या अंड्यातनं पिलं बाहेर पडतात. पण सर्वसाधारणपणे हे 8 ते 15 दिवसामध्ये अंड्यातून पिलं बाहेर येतात. बाहेर आलेली पिलं ऊसातील पानातील रस शोषून घेतात. या पिलांच्या सर्वसाधारणपणे 4 अवस्था आहेत. या 4 अवस्थापैकी जी तिसरी अवस्था आहे त्या तिसऱ्या अवस्थेपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. चौथी अवस्था ज्याला आपण कोशावस्था म्हणतो त्याप्रमाणे जी कोशावस्था आहे यातून मग पांढऱ्या माशी बाहेर पडते. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या अंगावर मेणाचा द्रावण नसतं, मेणाची आवरण नसतं. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या ह्याच्यामध्ये मेणाचं असं द्रावण शरीराभोवती तयार केलेलं असतं, आवरण तयार केलेलं असतं. आणि ह्याच्यामुळं कीटकनाशक या माशीपर्यंत या पिलांच्या माशीच्या पिलापर्यंत ते पोचू शकत नाही. तो एक बंदोबस्तामध्ये अडथळा असतो. चौथी अवस्था ही कोशावस्थे असते आणि त्यामधून मग पतंग त्यातनं पांढरी माशी जी आहे ती बाहेर पडते. ही खीड पानाच्या खालच्या बाजूला असते. पानातील मगाशी सांगितल्याप्रमाणे पानातील पिलांच्या ज्या सगळ्या अवस्था आहेत आणि पूर्ण वाढलेली माशी पानातील अन्नरस शोषून घेते. अन्नरस हा अन्न प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. अन्न प्रक्रियेमध्ये बाधा आल्यामुळं अन्न तयार केलं जात नाही. त्यामुळं हिरवटपणा कमी येतो. पानं पिवळी पडतात आणि पर्यायानं नंतर ती वाळून जातात. आणि ह्याच्यामुळं मात्र ऊस खुज्जा पडलेला दिसून येतो. ऊसाची वाढ खुंटते. इतर पिकाच्या तुलने इतर ऊसाच्या तुलने वाढीच्या तुलनेनं ही वाढ फार खुरटी राहते. आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसाधारणपणे उंची त्याची घटते. आणखीन एक महत्त्वाचा भाग या पांढऱ्या माशीच्या बाबतीत, हे रस शोषून घेत असताना आपल्या शरीराद्वारे चिकट द्राव बाहेर टाकतात. आणि हा द्राव गोड असल्यामुळे बऱ्याच वेळेला मुंग्यासुद्धा त्याला आकर्षित होतात. आणि हा गोड द्राव सकाळी सर्वसाधारणपणे आपण जर ऊसाच्या क्षेत्रामध्ये जर गेलो तर बऱ्याच प्रमाणामध्ये आर्द्रता असते. आणि या आर्द्रताशी या चिकट द्रावाचा संबंध आला की त्याच्यावर कॅपनोडियम नावाची जी बुरशी आहे तिची वाढ फार मोठ्या प्रमाणात होते. आणि संपूर्णपणे पान काळं होतं आणि त्याच्यामुळंसुद्धा पानामध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया होत नाही. याचं नियंत्रण करायचं कसं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता कीड पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येते. तेव्हा शेतकरी बंधूंनी जर ऊस लहान असेल आणि तो लावणीचा जर ऊस असेल तर 4-8-10G किंवा फिप्रोनिल 3G किंवा रेनाक्झीपायर यापैकी कोणतेही प्रकारचं दाणेदार कीटकनाशक 8 किलोमध्ये मातीतमध्ये घालून किंवा खताबरोबर सुद्धा सनीमधने टाकून कच्च्या गाठीवर जर आपण सनीमधून टाकलं तर निश्चितपणे या किडीचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. पण जर किडीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असेल तर मात्र कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी मिथिल डिमेटॉन 10 लिटर पाण्याला 20 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 मिली किंवा इमिडा क्लोरोपीन 5 मिली 10 लिटर पाण्यासाठी किंवा मेलॅथिओनसारखं औषधसुद्धा 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आपण फवारणी केली. पण फवारणी करत असताना या फवारणीमध्ये एक मूठभर पंपामध्ये मूठभर युरिया टाकावा. फवारणी शक्यतो 3 वेळेला 4 वाजता करावी, म्हणजे 3 वेळेला करावी. आणि फवारणी करणाऱ्या माणसाला मात्र सक्त सूचना द्याव्यात की नोझल जो फवारणीचा आहे तो पानाच्या खालच्या बाजूला पडेल याची जर काळजी घेतली तर निश्चितपणानं आपल्याला चांगल्या प्रकारे या पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करता येतो.